बघा, आता आपल्याला कळलंय की सेट्स नक्की कुणाला म्हणायचं, आता ज्याला आपण सेट म्हणतोय त्या सेटला लिहायचं कसं हे आपण बघणार आहोत. तर ज्यावेळी आपल्याला सेट लिहायचे असतात त्यासाठी आपल्याकडं दोन मेथड्स आहेत. पहिली जी मेथड आहे त्याला म्हटलं जातं लिस्टिंग मेथड, किंवा याच मेथडला म्हटलं जातं रोस्टर मेथड. ओके, मग आता या मेथडमध्ये सेट लिहायचे कसे? तर ही मेथड ज्यावेळी आपल्याला वापरायची असते त्यावेळी आपल्याला त्या सेटमधले सगळेच्या सगळे एलिमेंट्स माहीत असणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल नॅचरल नंबर्स. ओके, पहिले मी घेतो नॅचरल नंबर्स. आता सेट लिहिण्याची एक बेसिक मेथड आहे, सेटला कोणत्या पण कॅपिटल लेटरने तुम्हाला डिनोट करायचं असतं. सो नॉर्मली नॅचरल नंबर्स आपण कॅपिटल एन ने डिनोट करतो, तुम्ही इथं कोणताही कॅपिटल लेटर घेऊ शकता. ओके, त्यानंतर इज इक्वल टू साईन. त्यानंतर सेट लिहिण्याची मेथड म्हणजे तुम्हाला असा कर्ली ब्रॅकेट द्यावा लागतो, एक ओपन आणि इकडं क्लोज. ठीक आहे, आता लिस्टिंग मेथडमध्ये तुम्हाला काय करायचे? तर त्या सेट्समधले काय करायचे तुम्हाला एलिमेंट्स लिहायचे. मग आता नॅचरल नंबर्समध्ये एलिमेंट कोणते येतात? 1, 2, 3 बरोबर. एक एलिमेंट लिहिला की तुम्हाला काय द्यायचं आहे? कॉमा द्यायचा आहे. सो 1, 2, 3, 4 हे एंड होतात का? नाही होत. जर एंड होत नसतील तर आपण इथं 3 डॉट देणार आहोत, एंड झाले तर डायरेक्ट क्लोज म्हणणार आहोत. ओके, या 3 डॉटलाच म्हटलं जातं अँड सो ऑन. ओके ठीक आहे. हा, आता मी जर तुम्हाला सांगितलं सेट ऑफ नंबर्स, बघा आता मी लिहितोय सेट ऑफ नंबर्स, बर नंबर्स नको जरा काहीतरी चेंज, प्राइम नंबर्स लेस दॅन 10. ओके, सांगू शकताय 10 पेक्षा छोटे सगळे प्राइम नंबर्स? येस, कोणकोणते येतील सांगा. आता याला कोणत्या तरी लेटरने आपल्याला डिनोट करावं लागेल. प्राइम आहे सो मी काय करतो? पी ने डिनोट करतो. पी इज इक्वल टू, आता काय येईल? एक करली ब्रॅकेट येणार आहे आणि आता त्याचे एलिमेंट्स येणार आहेत. मग आता बघूयात प्राईम कोणकोणते आहेत. 1 प्राईम आहे का रे? नाही, 1 इज नॉट प्राईम नॉर कंपोजिट. तो प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिट पण नाही आहे. मग पहिला प्राईम कोणता येतो? 2. ओके, त्याच्यानंतर कॉमा, त्यानंतर कोण येतो प्राईम? 3. त्यानंतर कोण येतो? 5. त्यानंतर कोण येतो? 7. 9 येतो का? नाही. सो संपले, संपले की क्लोज. सो लक्षात आले लिस्टिंग मेथड कशी लिहायची आहे? कोणत्या तरी कॅपिटल लेटर, त्यानंतर इज इक्वल टू, करली ब्रॅकेट आणि त्यातले एलिमेंट, त्यांच्यामध्ये आपल्याला काय काय द्यायचं असतं? कॉमा द्यायचा असतो. ओके, प्राईम नंबर सगळ्यांना माहिती आहे ना, मी डायरेक्ट सांगितलं प्राईम म्हणजे काय, की ज्या नंबरला त्या नंबरने आणि 1 ने दोघांनीच डिवाईड होतं त्याला आपण काय म्हणतो? प्राईम. आता प्राईम नंबरचा विषय निघला आहे तर तुम्हाला आणखी एक इन्फॉर्मेशन देतो की असा एकच इव्हन नंबर आहे की जो प्राईम आहे, बाकीचे सगळे इव्हन नंबर काय आहेत? कंपोजिट आहेत. 2 हा असा एकमेव इव्हन नंबर आहे की जो प्राईम आहे. त्याच्यानंतर जे इव्हन नंबर येतात 4, 6, 8 हे सगळेचे सगळे काय आहेत? कंपोजिट नंबर आहेत, कारण त्यांना 2 ने डिवाइड होतं. ओके, सो ही एक थोडीशी एक्स्ट्रा माहिती. आता आपण काय करणार आहोत? दुसरी मेथड बघणार आहोत. ओके,